महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते सन्माननीय मनोहरजी जोशी यांचा दुःखद असं निधन झालेलं आहे. त्यांचा आणि माझा 35 वर्षापेक्षा अधिक काळाचा परिचय होता. मराठी भाषा सर्वत्र पसरावी, प्रभावी ठरावी, हिंदुत्वाचा मुद्दा त्याचबरोबर महाराष्ट्राच्या विकासाला चालना द्यावी यासाठी त्यांनी आयुष्य समर्पित केलं होतं. हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे एक जवळचे अनुयायी म्हणून त्यांच्या सर्व सुखदुःखांच्यामध्ये सर सहभागी होते. माझ्या प्रत्येक पदाच्या वेळेला, मग ते विधान परिषदेतलं सदस्यत्व असेल किंवा प्रवक्ते म्हणून 2007 आम्हाला 4 जणांना नेमलं, त्याच्यातसुद्धा माननीय सरांचा समावेश होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रवक्ता म्हणून आम्ही काम करत होतो. त्यांचा स्त्रियांच्या प्रश्नावरती, महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची सैनिकी शाळा, बचत गटांना चालना, याचबरोबर त्यांनी महिला आरक्षणाच्या बद्दलसुद्धा अनुकूल भूमिका घेतलेली होती. विधान परिषदेची उपसभापती, शिवसेनेची नेता आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली